किंवा जिथे तुम्ही सत्तेत असाल तिथे एस एम देशमुखांनी मांडलेल्या प्रश्नांचा तुम्ही विचार करा, आणि सत्तेत नसलात तरी पक्ष म्हणून ह्या भूमिकेचं समर्थन करा. देशमुखांनी जी भूमिका मांडली त्या देशमुखांच्या भूमिकेचं समर्थन. त्या भूमिकेचं समर्थन आपण सर्वांनी सर्व पातळ्यांवरती करायला हवं, एवढाच त्याचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं एस एम देशमुखांनी तो मुद्दा अत्यंत स्वच्छपणे अधोरेखित केलेला आहे, त्यामुळे मला वाटतं तो पुन्हा मला पुनरुक्ती त्याची करण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांना कोणाला हे आक्षेपार्ह वाटत असेल त्यांनी त्याचा आक्षेप जरूर घ्यावा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. चालू ठेव. तुम्ही करा मग फालतू अधिवेशन बिघडू नका. हॅलो, ज्याला ज्याला केतकर साहेबांचे विचार पटत नाही त्यांनी कृपया बाहेर जाओ, ज्यांना ज्यांना विचार पटत नाही त्यांनी बाहेर जाओ. इथं बहुसंख्य लोकांना केतकर साहेबांना ऐकायचंय, ज्या चार दोन लोकांना नाही पटत त्यांनी बाहेर जाओ व्यासपीठाच्या हॉलच्या. ज्या आपले व्हॉलंटियर असतील त्यांनी कृपया बाहेर काढा त्यांना. सर बोला बोला. बेवकूफ आहे, मूर्ख आहे.